आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ रत्नमाला सेलोटे मॅडम यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं। असे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे अत्यंत लोकप्रिय आमदार सन्माननीय कृष्णाजी गद्देसाहेब मंचावर उपस्थित, आरमोरी शहराचे प्रथम नगराध्यक्ष माझे सहकारी पवनजी नारनवरे सर मंचावर उपस्थित, आपल्या सर्वांचं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व गडचिरोली शहराचे प्रथम नगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुरेश काका पुरड्डीवार यांनी हा चांगला कार्यक्रम इथे घडवून आणण्यासाठी अथक परिश्रम घेतलं। असे निकम सर, नाकाडे सर, जिल्हा स्काउटची पूर्ण टीम उपस्थित, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो उपस्थित, सर्व गावकरी मित्रांनो, मित्र यंदाचं हे स्काउट गाईडचं 21वं वर्ष आहे आणि परंपरा जर चांगली असेल तर ती दिवसेंदिवस वृद्धिंगत कशी होत जाते याचं एक उत्तम उदाहरण या स्काउट गाईडच्या मेळाव्याच्या माध्यमातून मिळतं। मी याच्या पूर्वी सुद्धा अशा कार्यक्रमाला एक दोनदा आलोय, परंतु आज जो हा प्रतिसाद मी बघतोय ती परंपरा किती चांगल्या पद्धतीनं जोपासली जाते हे बघून मला निश्चितपणे आनंद होतोय आणि त्याच्यासाठी मी सर्वप्रथम संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतोय। मित्रांनो, इथं सहज बसल्या बसल्या मी विचार करीत होतो की आजच्या या आयोजनाचं, आजच्या या मेळाव्याचं गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत काय बरं संदेश जाईल, तेव्हा माझं असं लक्षात आलं की आता या गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात सुद्धा उत्तम ऍक्टिव्हिटीज करणाऱ्या विद्यार्थ्यांची काही कमी नाही आणि या आमच्या हुशार विद्यार्थ्यांची घोडदौड या जिल्ह्यामध्ये आता कुणीही थांबवू शकत नाही। मित्रो, सेल्फ कॉन्फिडन्सचा एक उत्तम संदेश तुम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून दिला आहे ही निश्चितपणे फार महत्वाची गोष्ट आहे। मित्रो, आमच्या सोमलवार शाळेचे भाऊसाहेब सोमलवार नेहमी असं सांगायचे की नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट। उत्तम अतिउत्तम असं काही नसतंच मुळी। जो माणूस स्वतःला अपूर्णांक समजतो की मला काहीतरी शिकायचं आहे तोच माणूस जीवनामध्ये प्रगती करू शकतो आणि ज्यांना असं वाटतं की मी पूर्णांक आहे मला सर्वच येतं त्यांचा विकास तिथेच थांबत असतो। मित्रो, जीवनामध्ये आत्मविश्वास आणि अहंकार या दोन शब्दांमध्ये फरक फार कमी आहे, पण आपल्याला आत्मविश्वास असलाच पाहिजे की हे काम मी करू शकतो। अहंकार असता कामा नये की मीच हे काम करू शकतो। मित्रो, महाराष्ट्राची भूमी ही संतांची व साहित्यिकांची भूमी आहे। आपल्याकडे राजेशिव छत्रपती सारखे थोर मूर्तिमंत आदर्शवत पुरुष होऊन गेलेले आहेत। शिवाजी सावंत मी एक पुस्तक काही दिवसाच्या आधी वाचत होतो, त्यात त्यांनी इतकं सुंदर वर्णन केलं आहे राजांबद्दल। त्यांनी काय म्हटलं आहे, यशवंत कीर्तिवंत वर्धवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू अवघा जनासी आधारू अखंड स्मृतीचा निधारू श्रीमान योगी। मित्रांनो, राजा कैसा असावा जो रयतेवर प्रेम करतो, भूमीवर प्रेम करतो, आईवर प्रेम करतो। उत्तम शासक कसा असावा, महाराष्ट्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात। एका विद्वानाने सांगितलं की शिवाजी नावाची व्याख्या काय, फार चांगली व्याख्या सांगितली त्यांनी की 65 किलोची तलवार एका हातामध्ये उचलतो त्याचं नाव यसाजी, उभ्या खिंडीत शत्रूंना अडवून धरतो त्याचं नाव बाजी, सिंहाचं सामर्थ्य त्याच्या ज्याच्यामध्ये आहे त्याचं नाव संभाजी, हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, आणि या सर्वांना एकत्र घेऊन जो स्वराज्याचं तोरण बांधतो तो खरा शिवाजी। मित्र, आदर्शांची या महाराष्ट्रामध्ये कमी नाही। आपण लहान आहात, अजून उद्याचं भविष्य आहात। चांगले विचार, चांगले संस्कार, चांगली साथ हे निश्चितपणे तुम्हाला या स्काउट गाईड मेळाव्याच्या माध्यमातून निश्चितपणे मिळेल। तुम्हा सर्वांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करून इथेच थांबतो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर।